तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गोयल यांनी बोरिवलीतील पुष्टीपती गणेश मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी कोळी बांधवांनी गोयल यांचं स्वागत केलं. यानंतर 11 वाजल्यापासून शक्ती प्रदर्शन करत दुपारी 1 वाजता बांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात ते अर्ज भरणार आहेत. त्यांच्या विरोधात अजूनही मवियाचा उमेदवार ठरला नाहीये, त्यामुळे पियुष गोयल यांना कुणाचं आव्हान असेल ते कदाचित 1 ते 2 दिवसात स्पष्ट होईलच. तर आजही अनेक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयल केंद्रीय मंत्री मोठं शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र त्याची सुरुवात त्यांनी बाप्पाच्या दर्शनानं केली. भाजप कार्यकर्ता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोनचे आशीर्वाद आहे. जनताचा अपार स्नेह आहे. जनताची अपेक्षा आकांक्षा पूरा करण्यासाठी मला अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. मोठा मिळवलं मी जनता वरून आपली कृतज्ञता व्यक्त करतो. कोळी बांधवांनी खास तुमचा सत्कार केलेला आहे. अलग आहे हमारी बहने आई है कोळी समाज की जिनके साथ मेरा हाल के दिनों में बहुत घनिष्ठ संबंध बना है और उनका प्यार उनका आशीर्वाद मुझे आगे भी और काम करने के लिए उत्साह देगा. तर पियुष गोयल यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा. खरं तर गेले काही दिवस ते जोरदार प्रचार या संपूर्ण भागात करत आहेत. महत्वाच्या लोकांच्या भेटीगाठी घेण्यासह सर्वसामान्य मतदारांशी सुद्धा संवाद साधताना आपण त्यांना पाहिलेला आहे. आजचा दिवस मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा त्यांच्यासाठीचा निश्चित झालेला आहे. त्यामुळे आज सुरुवात सकाळी त्यांनी बाप्पाच्या दर्शनानं केली आणि यावेळेला कोळी बांधवांनी कोळी महिलांनी गोयल यांचं स्वागत केलेलं होतं. पुष्टीपती गणेश मंदिरात त्यांनी सकाळीच बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता शक्ती प्रदर्शन करत दुपारी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. मैं ये कहना चाहूंगी एक महीने से मैं यहाँ पे इस एरिया में पूरा देख रही हूँ. क्या लोग प्यार करते हैं मोदी जी को. वो कहते हैं बस मोदी चाहिए हमको, सिर्फ मोदी चाहिए बस. कैसे मोदी जी आएंगे आप ये देखो बस. मोदी जी आएगा मोदी जी. तर पियुष गोयल केंद्रीय मंत्री त्यांना उत्तर मुंबईच्या या मतदार संघातून आता यंदा लोकसभा निवडणूक लढवण्याचं निश्चित झालेलं होतं. त्यानंतर त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केलेली होती आणि आता आज गोयल उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यावेळेला जोरदार शक्ती प्रदर्शन भाजप करणार आहे.